व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्व पितृअमावास्या महत्त्व, वेळ व मुहूर्त. तर काही कारणास्तव सर्व पितृअमावास्येला श्राद्धविधी करू शकला नाही, तर या दिवशी दान करून काही उपाय केल्याने आपल्या पूर्वजनांना समाधान मिळेल आणि हे तुमच्यावर प्रसन्न होतील. तुम्हाला तुमच्या पूर्वजनांचा आशीर्वाद मिळतो. चला जाणून घेऊ पितृअमावास्याची वेळ आणि या दिवशी काय करावे. तर नमस्कार, मी पूजा करते. पितृपक्षातील अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या या वर्षी 25 सप्टेंबरला आहे. या महालमय किंवा सर्व पितृदर्श असे मानले जाते की या दिवशी आपले पूर्वजन देवलोकांपर्यंत जातात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे. अशी समज आहे की इतर कोणत्याही कारणामुळे तिथीनुसार तुम्ही श्राद्धविधी करू शकला नाही, तर या तिथीला तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकाल. तसेच काही कारणास्तव सर्व पितृ अमावस्याही श्राद्धविधी करू शकला नाही, तर या दिवशी दान करून काही उपाय केल्याने आपले पूर्वजनांना समाधान मिळेल आणि हे तुमच्यावर प्रसन्न होतील. तुम्हाला तुमच्या पूर्वजनांचा आशीर्वाद मिळेल. चला जाणून घेऊया पितृ अमावस्याची वेळ आणि या दिवशी काय करावे ते. तर पितृ अमावस्या तिथीची वेळ पंचांगामध्ये असे सांगितले सांगण्यात आले आहे की यावेळी सर्व पितृ अमावस्या 25 सप्टेंबर रोजी 2:11 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 सप्टेंबर रोजी 3:32 राहील. तर अमावस्याला काय दान करावे. पितरांना अमावस्येचे देवता मानले जाते आणि या दिवशी पूर्वजन आपल्या मुलांकडे येतात आणि त्यांच्यासाठी दान करण्याची आशा करतात. पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी नेहमी सत्कर्म करा आणि गरजूंना दान करा. तुमचे सत्कर्म पाहून आणि तुमचे दान पाहून पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुख आणि समृद्धी होण्यासाठी आशीर्वाद देतील. तर पितृ अमावस्याला काय करावे. पितृ अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करून अन्नपाणी ग्रहण करण्यासाठी पितरांना अंगारी टाकून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व तेथे पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. पितृ अमावस्येला सकाळी सर्वप्रथम पितृ तर्पण करावे. गायीचा हिरवा चारा किंवा गवत खाऊ घालावे. गायीला चारा दिल्याने पितरांनाही समाधान मिळते. पितृ अमावस्येला संध्याकाळी पितरांसाठी तेलाचा चारा मुखी किंवा दक्षिण दिशेला ठेवावा. देवलोक सोडताना हा दिवा पितरांचा मार्ग उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे. तर पितृ अमावस्येला काय करू नये. पितृ अमावस्येच्या दिवशी दारात रिकाम्या हाताने येणाऱ्या कोणत्याही भिका त्यांना काहीतरी दान करा. पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही मांसाहार करू नये. सर्व पितृपक्षात लोक मांसाहार खात नाही आणि पितृ अमावस्याच्या सुरू होताच मांसाहार करायला सुरुवात करतात असं अनेकदा पाहायला मिळते. असे केल्याने पितृ तुमच्यावर प्रसन्न होत नाही. पितृ अमावस्येला केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते. तसेही करू नका. या दिवशी दाढी करू नये. या दिवशी कोणत्याही दृढ महिले आणि लहान मुलांना अपशब्द बोलू नये. तर हे पितृ अमावस्येचे काही नेम